नमस्कार मित्रांनो, मी सूरज मुके, तुमचं फार्मिंग बाबाजी हे आपले यूट्यूब चॅनल स्वागत करतो. तर आत्ता मी आहे हे शेत पाहत आहे. तर हे शेत गाव दरकवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. तर हे शेत आहे रामदास लांडगे सरांचं हे शेत आहे. आणि हे पूर्णपणे ज्यांची शेती करतात ही पूर्णपणे सेंद्रिय शेती करतात. तर या त्यांचा ह्या भात शेतीमध्ये खूप मोठा अनुभव आहे. तर यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की भात शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने जास्तीत जास्त उत्पन्न आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्या बरोबर हे सर आहेत आता, रामदास लांडगे सर. तर सर, तुम्ही आपल्या शेतात कधीपासून सेंद्रिय पद्धतीने भात शेती करता आणि आपण किती आपल्या जमिनीवर किती एकरमध्ये हे भात शेती केली जाते? मी 2007 पासून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली आणि आमच्या 2 ते 2.5 एकर क्षेत्रावरती भात लागवड केली जाते. सर, आपण सेंद्रिय पद्धतीने आपल्या भात शेतीमधनं रासायनिक खतांचा वापर न करता जास्तीत जास्त उत्पादन कसं घेऊ शकतो? त्याच्यावरती आपल्याला अनेक गोष्टींवर काम करायला लागेल. त्यानंतरच आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये जास्त उत्पादन घेता येईल आणि आपण पोषक अन्न मिळवू शकतो. तर यासाठी साधारणतः घरचं बियाणं वापरलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण बियाण्यापासून सुरुवात करूया. तर बियाणं जे असेल आपल्याकडं शुद्ध स्वच्छ ठेवलेलं, तर ते बियाणं साधारणपणे मे महिन्याच्या एंडला आपण त्याचे स्वच्छता करून परत एकदा घेतली पाहिजे. त्यानंतर साधारण मृगाच्या पहिल्या पावसात किंवा त्या दरम्यान आपण ज्यावेळेस योग्य ओलावा जमिनीमध्ये असेल तर त्यावेळेस गादी वाफेवरती भाताची रोपं ओळीमध्ये बी अंतरून टाकली पाहिजे, जेणेकरून आपला सेंद्रिय शेतीतला म्हणजे बियाण्याचा जो खर्च आहे तो कमी होईल आणि जेवढे बी आपण पेरले ते 100% उगून येतील आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल. तर एक आहे पहिली गोष्ट रोपांची काळजी. तर आपण जी बियाणं पेरत असतो तर त्याआधी आपल्याला त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर साधारण जे बी आपण पेरतो तर त्याच्यामध्ये गोमूत्र आहे, शेण आहे, देशी गाईचंच गोमूत्र आहे, थोडासा कळीचा चुना आहे आणि या गोष्टींचं आपण त्या बियाला बीज प्रक्रिया जर केली तर ते बियाणं उत्पादन आपल्याला चांगलं देतं. त्याचबरोबर आपल्या ज्या भातामध्ये नंतर जी येणारी कीड आहे की जी काळा दाणे होतात काही ठिकाणी, बघा काजळी म्हणतात त्याला, तर ती येण्याचं प्रमाण कमी होतं किंवा बंद होतं. तर हे झालं बीज प्रक्रियेचा विषय. बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण ते आपल्या शेतामध्ये गादी वाफेवरती ओळीत लाईनीत बी पेरून आपण त्याचं रोपं तयार केली पाहिजे. रोपं योग्य वयाची म्हणजे साधारण 21 ते 30 दिवसापर्यंत आपण त्याची लागवड करून घेतली पाहिजे. लागवड करताना कमीत कमी 1 ते 2 काडी 3 काडीपर्यंतच लावलं पाहिजे. बहुधा शेतकरी 5 ते 6 काड्यांचा चूड लावला जातो आणि ते बियाणंसुद्धा साधारण 1.5 महिना ते 2 महिन्याच्या पुढचं शेतकरी लोक वापरत असतात. तर तसं न करता मी आमच्या शेतावरती साधारण 1 महिन्याच्या आतमध्येच भाताची लावणी करत असतो. त्या भातात लावणी करण्या अगोदर या शेतामध्ये शेणखताच्या 2 ट्रॉली किंवा जे क्षेत्र जेवढं आहे तेवढं साधारण शेणखत प्रत्येकाच्यात पुरेसं टाकून घेतो आणि त्यानंतर साधारण 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर शासनाने 4 सूत्रीमध्ये कृषी विभागामार्फत असं सांगितलं गेलं की बा 15 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर व लागवड करा जेणेकरून उत्पादन चांगलं मिळेल. पण मी माझ्या अभ्यासानुसार 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटरवरती लागवड करतो आणि दोरीवरती लाईनमध्ये लागवड केल्यामुळं हवा थोडी खेळती राहते आणि पीकसुद्धा आपलं जोमात येतं. तर हे पाहत आहे तुम्ही, ह्या क्षेत्रामधून आपल्याला चांगल्या प्रकारचं भाताचं उत्पादन मिळणार आहे. तर साधारणपणे एकरी 22 ते 25 क्विंटल उत्पादन मला या शेतामधून सेंद्रिय पद्धतीने मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनीसुद्धा अशाच पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने भात उगवून आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करावा. त्याचबरोबर आपण आपला खर्च कमी करण्यासाठी जर आपल्या शेतामध्ये बियाणं आपलं आपण घरी तयार केलं तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. कारण बियाण्यासाठी सुद्धा खूप आपल्याला पैसे मोजावे लागतात किंवा ऐनवेळी धावपळ करावी लागते की बियाणं मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची भेसळ दिसली, जर आपलं भात या स्टेजला असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला भेसळ दिसत असेल तर ती यापूर्वी एकदा काढायचीच आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पानांवरून वगैरे
भाताची रोपं ओळखतात, तर त्यावेळेस आपण ते वेगळं वाटणारं रोप काढून टाकायचे. त्यानंतर फुलवाऱ्याच्या अवस्थेत सुद्धा एकदा आपण त्याची म्हणजे एक निवड ग्रेडिंग करायची, केलेली पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये भेसळ राहणार नाही. आणि तिसऱ्या गोष्ट म्हणजे आता ज्या स्टेजला आपण आहोत, तर या स्टेजला सुद्धा आतमध्ये शिरून आपण वेगळं वाटणारं, वेगळं दिसणारं आपण ते भात वेगळं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या बियाण्यात भेसळ येणार नाही. त्यानंतर सुद्धा ज्यावेळेस हे भात काढणीला तयार होईल, तर त्यावेळेस आपण निरीक्षण करायचं आहे आपल्या शेतामध्ये जाऊन, किंवा कोणत्या भागात अतिशय चांगलं भात आलेलं आहे, म्हणजे कोणत्या टप्प्यात आहे, इथं आहे, फुलं आहे, तिकडे आहे, तर जिथं असेल तिथं जे दाणे टपोरे असतील किंवा लांब दाणे असतील किंवा ज्या आपल्याला अपेक्षित आहे, तर त्या भागाला मार्क करून तिथलं आपण बियाणं जे आपण ज्यावेळेस भात जोडणी करतो, तर त्यावेळेस त्या बियाण्याला जास्त त्रास न देता जे आपण भात झोडतो, तर झोडणी करताना सहजवारी एक दोन एका ठोक्यात जेवढं बी पडेल तेवढं बाजूला काढून ठेवायचे. आणि असं जे निवडक बियाणं आहे जे की सहज पडलेलं आहे, परिपक्व झालेलं आहे, तर ते बियाणं काढून आपण स्वच्छ करून वेगळं त्याची साठवण करायची आहे वर्षभरासाठी, की जेणेकरून आपल्या बियाण्याचा स्टॉक आपल्याकडं घरात उपलब्ध राहील आणि राहिलेलं बियाणं भात जे आहे ते आपण खाण्यासाठी वापर करू शकतो आणि जास्त उत्पादन घेऊ शकतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण एकतर द्रवजीवामृत सोडत असतो किंवा मग घनजीवामृताचा सुद्धा आपण ज्यावेळेस भात 2 महिन्याचं झालं आहे, तर त्यावेळेस मी याच्यामध्ये घनजीवामृत हाताने पावडरसारखं फेकून याच्यामध्ये दिलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही पाहू शकताय की साधारण 25 क्विंटल प्रति एकरी मला इथे उत्पादन निश्चित मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, मी रामदास बाबूराव लांडगे, राहणार दरेकवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. तर आपल्याला जर या पद्धतीचं सेंद्रिय पद्धतीने तयार केलेलं बियाणं हवं असेल, तर तुम्ही मला मागणी करू शकता. माझा फोन नंबर आहे 94-04-16-32-09, या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची मागणी नोंदवू शकता. हे इंद्रायणीचं भाताचं वाण आहे आणि अतिशय चवदार पौष्टिक असा वाण आहे, स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणारा, नुकसान न होणारा, म्हणजे भातात उत्पादन आपल्याला खात्रीने देणारा आणि गारवा अशा प्रकारचा हा वाण आहे. म्हणजे हळव्या वाणापेक्षा थोडा उशिरा येतो आणि खूप जास्तही गारवा नाही, काटक आहे, रोगप्रतिकारक्षम आहे, असा वाण आपल्याला इथून बियाण्यामध्ये उपलब्ध होऊ शकतो किंवा या वाणाचा तांदूळसुद्धा इंद्रायणीचा तुम्हाला मिळू शकतो. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला कळले असेल की आपण अगदी सेंद्रिय पद्धतीने आपल्या भाताचं कशा पद्धतीने चांगलं जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.